सत्यम दळवी यांसारखे नावाजलेले खेळाडू या टीमकडे आहेत. लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय. एक धाव मिळाली आहे या बॉलवर. धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा. विनोदकडे स्ट्राईक. ओ यावेळेला जास्त वेग काढण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा. बीमर बॉल. विकेट किपरनं कसा बसा बॉल अडवलाय. स्लिपमध्ये देखील खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. अवंतर धाव मिळते. धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. विनोद बजागे फार विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. अनेक मैदानं गाजवलेली आहेत यंदाच्या हंगामामध्ये. सिटी इमर्जिंग क्रिकेट देखील चांगल्या प्रकारे गाजवताना दिसतोय अमान स्पोर्ट्सकडून खेळत असताना. चांगला अनुभव विनोदकडे आहे आणि चांगली संधी देखील चालून आली आहे. स्वतःच्या पायावर कुराड मारून घेतली गोलंदाज सागर फुलोरेने. पुढचा बॉल फ्री हिट. शॉट अंपोल केलाय. बॉल आवेत आहे. फिल्डर तिकडे उपस्थित. डीप मिड विकेटला झेल चांगला स्वीकारला गेलाय. मात्र बॅट्समन बाद होणार नाहीये कारण हा फ्री हिट बॉल होता. विनोदला पूर्णपणे याची कल्पना होती. एक धाव येथे मिळते. धावसंख्या 5. जय सावरीदेव किरवली संघ टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये योगेश स्मृती आमणे ए संघाविरुद्ध. पुढचा बॉल सामना करेल गुरुनाथ. वरची कडा लागली. टॉप एज आहे. डिक्लेअर झोनमध्ये बॉल मार्गस्थ होतोय. चांगली गोलंदाजी करतोय सागर. जरूर एक नो बॉल त्याने हाताळलाय. मात्र त्या व्यतिरिक्त चांगला मारा. संत वाते कृष्णामाई. संत सुरुवात आहे जय सावरीदेव किरवली संघाची. दोन्ही बॅटर्स खरं तर प्रयत्नशील आहेत मोठ्या फटक्यांसाठी, परंतु मोठे फटके पाहायला मिळत नाहीत. सागर चांगला उंच पुरा गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी ही पाहण्यासारखी असते. एक ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलेलं आहे. आणि बरेचसे सामने एक हाती आमणे संघाला सागरने जिंकून दिलेत. धावसंख्या आता 6 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चला व्हॉलेंटियर्स आपण पंचांकडे लक्ष द्या जरा. चेंडू जर गेला असेल तर नवीन चेंडू देऊ शकता. आणि स्पर्धेच्या नियमांनुसार चेंडू केव्हाही बदलला गेला तर नवीनच चेंडू मैदानामध्ये देण्यात येईल. मॅच बॉल जर येत असेल तर आपण मॅच बॉलचाच वापर करणार आहोत अथवा नवीन चेंडू. मॅच बॉल येतोय. आमणे संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. येथेच आमणे संघाचे खेळाडू सराव करत असतात. आणि आता नवीन खेळपट्टी जेव्हापासून बनवण्यात आलेली आहे तेव्हापासून देखील खूप चांगला सराव या खेळपट्टीवर आमणे संघाच्या खेळाडूंनी केला आहे. नुकतीच आमणे प्रीमियर लीग देखील याच मैदानावर आर के क्रीडांगणामध्ये संपन्न झाली. त्यामुळेच एक ॲडव्हान्टेज होम टीमला नेहमीच असतो स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना. मात्र तेवढा दबाव देखील असतो. पाठीराख्यांचा चांगला सपोर्ट देखील असतो. मात्र नाण्याची दुसरी बाजू आपण बघायला गेलो तर दबाव देखील असतो. पुढचा बॉल फेस करेल विनोद. पावलांचा वापर मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत नाही आहे. परंतु चांगला फटका. फक्त पुश केलाय. गॅप शोधली आहे कव्हर्समध्ये. चांगलं क्षेत्रक्षण डीपमध्ये पोहोचत असताना फिल्डरच्या माध्यमातून 2 धावा मिळत आहेत. एक चांगला स्ट्रोक विनोदच्या बॅटमधून. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. जय सावरीदेव किरवली संघाची धावसंख्या बिनबाद 8. संत सुरुवात जरूर आहे, परंतु एक जमेची बाजू आपण बघतोय की एकही फलंदाज बाद झालेला नाही. विकेट सुरक्षित आहेत सर्वच्या सर्व. त्याचा फायदा येथे घेतला जाऊ शकतोय. पॉवरप्लेचा खेळ जरूर गोलंदाजाच्या थोडासा बाजूने राहिलाय असं म्हणायला हरकत नाही. आपण बघतोय सरपंच उपसरपंच चषक 2024 A1 जोडी पुरस्कृत ही स्पर्धा. गणेश पाटील आणि शैलेश जाधव यांचं दिमागदार आयोजन. जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमणेपाडा यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आयोजकांच्या माध्यमातून. अनेक सारे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि आता दुपारच्या सत्रामध्ये रणरणत्या उन्हात देखील क्रिकेट रसिकांची चांगली गर्दी आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळते. नवीन षटकाला सुरुवात करतोय किरण दळवी. स्लोवर शॉर्ट बॉल पुल करायचा होता मात्र हाफ हार्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर घेऊ शकला नाहीये. फलंदाज गुरुनाथ उर्फ पप्पू स्ट्रगल करताना दिसतोय. खरं तर सोनाळे येथील स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी पप्पूची राहिली होती. चांगले फटके त्याने खेळले होते. फॉर्म तर त्याच्याकडे आहे, परंतु या मैदानावर थोडी वेगळी परिस्थिती असते. आत्तापर्यंत चांगली बॅटिंग करता आलेली नाही. ओ यावेळेला ऑकवर्ड पोझिशनमध्ये आला. मिस टाईम स्ट्रोक. स्क्वेअर लेगला सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद.
स्ट्रगल सुरू होता मैदानामध्ये आणि अखेर संघर्ष समाप्त होतोय या इनिंग्समध्ये. गुरुनाथ बजागेचा विशेष काही करू शकला नाहीये. 8 धावांवर हा पहिला धक्का बसतोय. थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता बॉलमध्ये आणि अगदी शरीरवेधी चेंडू होता. चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न केला गुरुनाथनं, परंतु बॅटचा फेस उघडाच राहिला. नवीन बॅटर नितीन बजागे. नितीनसाठी सुवर्ण संधी. एस के एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर किरण थळे यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं रोख पारितोषिक. सुरुवात चांगली केली किरणने. आडव्या बॅटचा प्रहार स्लोवर बॉल होता. येथे चेंडूच्या वेगात चांगला बदल करताना दिसतोय. खरं तर नॉर्मली आपण बघायला गेलो तर किरण फार वेगानं गोलंदाजी करत असतो, परंतु येथे स्लोवर बॉलचा चांगला वापर करताना दिसतोय. बाउन्स चांगला प्राप्त करतोय. सिंगल आली आहे नितीनच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरसा होत असताना 9 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार म्हणून सायकल आणि एक आकर्षक ट्रॉफी असेल, ज्यासाठी सौजन्य लाभलेलं आहे आमणेपाडा गावचे समाजसेवक बाळाराम मंगळ भोईर यांचं. त्यांच्या आम्ही विशेष आभारी आहोत. यावेळेला कडक फटका, स्लॉक स्वीपचा वापर, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. बिगेट षटकार. पूर्णपणे मदार आता मात्र विनोद बजागेच्या खांद्यांवर आहे. फॉर्म चांगला आहे, विशेषतः सिटी इमर्जिंग क्रिकेट त्याने या हंगामामध्ये गाजवलेला आहे आणि तोच फॉर्म आता या आमणेच्या आरके मैदानावर त्याला दाखवायचा आहे. सुरुवात केली आहे आक्रमणाला. अगदी स्लॉटमध्ये बॉल होता, त्याला प्लॉटच्या बाहेर फेकून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. बॉल थोडा खाली राहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बाउन्स थोडासा कमी, फलंदाज फसताना दिसतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज किरण दळवी. धावसंख्या 15 एका गड्याच्या मोबदल्यात. जय सावरीदेव किरवली विरुद्ध योगेश स्मृती आमणे ए असा हा आजचा चौथा सामना आहे. यानंतर पाचव्या मॅचकडे आपण वळणार आहोत. टॉससाठी सज्ज राहायचं आहे जय हनुमान चौधरपाडा संघ. बॉल चांगला आहे, आतमध्ये आलाय. जोरदार अपील पायचीच, मात्र पंच अपील फेटाळत आहेत. एक धाव येथे मिळेल. कदाचित बॅटला स्पर्श झाला असावा, पंचांचा कुठलाही इशारा आलेला नाहीये. एक धाव मिळाली आणि याचबरोबर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 16. यानंतर रोशन स्पोर्ट्स मुठवळ आणि जय हनुमान चौधरपाडा या दोन संघांदरम्यान सामना असेल. आणखी दोन चांगल्या टीम्स एकमेकांच्या समोर उभ्या ठाकतील. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना 10-10 स्पोर्ट्स आमणे आणि सांगे या दोन संघांमध्ये खेळला जाईल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त एक मोठा फटका, एक षटकार विनोद बजागेच्या बॅटमधून आलाय, मात्र अजूनही तो खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. आणि एक असा फलंदाज आहे जो एका ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा जोडू शकतो, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. सातत्याने मोठमोठे प्रहार चेंडूवर करू शकतोय, परंतु तेवढं सोपं काम देखील नसेल कारण आमणे संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे आणि खूप चांगली गोलंदाजी आमणे संघाकडे पाहायला मिळते. नवीन षटकाला सुरुवात करेल अष्टपैलू खेळाडू कुमार केणे, अरविंद उर्फ कुमार आमणे का कुमार केणे. विनोद ऑन स्ट्राइक, स्विचचा वापर, चेंडू आणि बॅटमध्ये नीटचा संपर्क होत नाहीये. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेग कडे. एक धाव तिथे मिळते. खरं तर स्विचचा वापर या मैदानावर करणं कितपत योग्य आहे कारण पाठीमागे आपण बघायला गेलो तर डिक्लेअर झोन आहे. बिहाइंड पॉइंट जर चेंडू ट्रॅव्हल केला गेला तर एकच धाव मिळणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्विचचा वापर करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल सामना करतोय नितीन बजागे. कुमार मार्गस्थ होतोय. या वेळेला अगदी स्लॉटमध्ये आहे. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. बॉल चाललाय हवेत डीप मिड विकेटला. जबरदस्त कॅच, बॅट्समन आउट. किरवली संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. किरवलीचे प्रसिद्ध उद्योगपती साई शेठ बजागे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल आणि गरज आहे मोठ्या फटक्यांची. आत्तापर्यंत फक्त एकच षटकार आलेला आहे.
फलंदाजी थोडीशी ढेपाळताना जरूर दिसते, मात्र एवढीही खराब परिस्थिती नाही आहे. 16 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजूनही आपण बघायला गेलो तर 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर लेफ्टी विनोद बजागे, आता दोन्ही विनोद बजागे खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. कुमारचा पुढचा बॉल, पावलांचा वापर, ड्राईव्ह करायचा होता, चेंडूच्या रेषेत नव्हता फलंदाज, मात्र स्वेअर मारा, व्हाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव येथे खर्च करण्यात आलेली आहे. धावसंख्या 17, किमान 4 षटकांमध्ये 35 धावांपर्यंत मजल मारणं गरजेचं असेल, ती संधी असणार आहे. इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 बॉल्समध्ये 15 ते 20 धावा जरी जोडल्या फलंदाजांनी तरी देखील 35 जो आकडा आहे तो पार केला जाऊ शकतो. 20 धावा विशेषतः जर इथून जोडल्या गेल्या तर. सतरा धावा धावफलकावर आहेत. पंच पहिल्या बॉलवर एक धाव होती. यस, 18 रन्स, 18 धावा धावफलकावर आहेत. स्कोर आमचे थोडे बिझी झालेले आहेत त्यामुळे थोडंसं लक्ष विचलित झालं होतं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून ड्राईव्ह करायचा होता. एक्स्ट्रा कवरला फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहे आणि ते पाहताच ते फिल्डर जे आहेत कवर एक्स्ट्रा कवरचे त्यांच्यावरून खेळण्याचा प्रयत्न किंवा गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसतोय. डॉट बॉलची समाप्ती होते आणि डॉट चेंडू खेळणं परवडण्यासारखं नसेल जय सावरीदेव किरवली संघाला. वन्स अगेन कुमार केणे राईट अमोर द विकेट. यावेळेला शॉर्ट अंपुल करायचा होता, शरीराचा वेध घेणारा बॉल, कशी बशी एक धाव मिळते. विनोदच्या बॅटिंगमध्ये देखील आत्मविश्वास पाहायला मिळत नाही आहे. धावांसाठी झगडावं लागतंय मैदानामध्ये, संघर्ष करावा लागतोय किरवली संघाच्या फलंदाजांना. पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. जय हनुमान चौधरपाडा आणि रोशन स्पोर्ट्स मुठवळ. जय हनुमान चौधरपाडा संघानं देखील एक स्पर्धा या हंगामामध्ये जिंकली आहे, त्यांचा देखील आत्मविश्वास वाढलेला असेल. यावेळेला उंच उडवलाय, येथे झलचितची शक्यता नाकारता येत नाहीये. डीप मिडविकेटचा खेळाडू चेंडू खाली, ओ हो हो, नशिबाची साथ मिळते आणि बॉल पॉवर लाईनला स्पर्श करून आउट ऑफ द पार्क. हा नशिबाचा षटकार. दुसरा षटकार पूर्णपणे लक फॅक्टर ऑन झालेला आहे असं म्हणता येईल. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. 25 आकड्यावर जर झेल स्वीकारण्यात आला असता त्या पॉवर लाईनला चेंडू स्पर्श झाल्यानंतर तर फलंदाज बाद देखील घोषित करण्यात आला असता. हे नियम आहेत या स्पर्धेचे. कडक फटका आहे समोरच्या बाजूने, डाऊन द ग्राउंड, अफलातून शॉट, मॅग्निफिसंट हिट, अनदर 6. फॉर्च्यून फेवर्स दी ब्रेव, नशिबाची साथ ही शुरांना असते आणि तसंही चांगली बॅटिंग या मॅचमध्ये विनोद बजागेनं केलेली आहे. तिसरा षटकार आलाय, सलगचा दुसरा षटकार आणि सलगचा तिसरा जर आला तर मात्र साई बजागे यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. चांगली बॅटिंग करतोय विनोद बजागे, रायटी. धावसंख्या 31, 3 षटकांचा खेळ समाप्त. थोडासा अनलकी ठरला गोलंदाज कुमार केणे, मोठी विकेट त्याला मिळाली असती. फिल्डर देखील चांगल्या पोझिशनमध्ये आला होता, डीप मिड विकेटला चेंडूखाली जजमेंट चांगलं होतं, मात्र वर जे पॉवर लाईन आहे त्या पॉवर लाईनवर जाऊन चेंडू आदळला आणि त्यानंतर थेट बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. तदनंतर मात्र तो नशिबाचा षटकार आल्यानंतर एक मेहनतीचा षटकार आपण बघितला. समोरच्या बाजूने सरळ बॅटचा प्रहार करत असताना ओव्हर द बॉलर सेड, अफलातून शॉट. चांगली मॅच रंगेल असं वाटतंय. आमने संघासमोर एक चांगलं आव्हान प्रस्तुत करत आहे जय सावरीदेव किरवली संघ या महत्वाच्या मॅचमध्ये. पहिल्या फेरीतील लढत आहे, यानंतर आणखी 2 लढती पहिल्या फेरीतील आपल्या समोर असतील आणि त्यानंतर द्वितीय फेरीच्या सामन्यांना सुरुवात केली जाईल. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना जो रंगला होता त्यामध्ये एनके स्पोर्ट्स खांडवळ संघानं पराभूत केलं सकाळच्या सत्रामध्ये जयमल्लार किरवली संघाला. किरवलीचा दुसरा संघ आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या मॅचमध्ये जयदुर्गा लोणाड बी संघानं जय भोलेनाथ आमणेपाडा बी संघाला पराभूत केलं. तिसऱ्या मॅचमध्ये प्रिन्स इलेव्हन पी सी संघानं पराभवाची धूळ चारली बीबी स्पोर्ट्स इताडे टीमला आणि सध्या चौथी मॅच आपल्यासमोर रंगते. चला जास्त वेळ खर्च करता येणार नाही आपल्याला, लक्षात घ्या. नवीन षटक घेऊन गोलंदाज ऋषी
खोलवर टप्प्याचा बॉल, ब्लॉक होलचा वेध घेण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला ऑन साईडला, एकच धाव तिथे मिळेल. एका धावेनं लेफ्टी बॅटर विनोद देखील खुश असेल, कारण राईटी विनोद चांगली कामगिरी करतोय, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. आणि आता स्ट्रायकिंग एंडला इनफॉर्म फलंदाज विनोद बजागे राईटी. दोघांची नावं सारखीच आहेत, अगदी वडिलांचं नाव आपण घेतलं तरी त्याच्यामध्ये देखील साम्य तुम्हाला पाहायला मिळतं, विनोद पंढरीनाथ बजागे. पण एक चांगली बाब आहे आमच्या स्कोरसाठी की एक फलंदाज राईटी आहे, एक लेफ्टी आहे, नाहीतर कन्फ्युजन फार जास्त वाढलं असतं. आणि नेहमीच महत्त्वाचे खेळाडू राहिलेले आहेत किरवली संघासाठी विनोद बजागे. पुढचा बॉल राऊंड द विकेट, चांगला बॉल, ब्लॉक होलचा वेध घेतला यावेळेला, खोदून काढला अक्षरशः डाऊन द ग्राउंड. लॉंगॉनचा फिल्डर येतोय बॉलवर, दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, मात्र फेक थोडी मंद येते, थोडी संत येते विकेट कीपरकडे. दोन धावा मिळत आहेत, राईटी विनोद चांगली बॅटिंग करतोय आणि त्यामुळे त्यालाच धावचित करण्याचा प्रयत्न झाला होता. खरं तर गोलंदाजाकडे चेंडू सोपवण्यात आला असता तर कदाचित तिथे देखील संधी निर्माण झाली असती, परंतु जास्त घातक ठरताना दिसतोय राईटी विनोद आणि त्यामुळेच त्याच्या एंडकडे थ्रो करण्यात आला. दोन धावांनी धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. चांगल्या स्थितीत आपल्या संघाला घेऊन जात असताना विनोद बजागे राईटी, 23 धावांचं योगदान आत्तापर्यंत दिले, 3 षटकार त्याने ठोकलेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट, ऑफुल टॉस आहे यावेळेला, फ्लिक करत असताना गॅप शोधलाय, व्हॉट अ शॉट, बॉल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, नेत्र दीपक चौकार. चेंडू खूप चांगले होते, बँग ऑन टार्गेट होते यॉर्कर लेंथवर, यावेळेला देखील यॉर्करचा प्रयत्न होता, मात्र नियंत्रणाचा अभाव होता. आणि यॉर्करमध्ये हीच समस्या असते, लाईन लेंथमध्ये थोडी जरी चूक झाली की बॉल एकतर फुल टॉस होतो किंवा ओव्हर पिच, आणि हे कमजोर बॉल असतात. विनोदसारखे फलंदाज हे कमजोर चेंडू सोडणार नाहीत. महत्त्वाचा चौकार येतोय, धावसंख्या 38-38. स्लॉटमध्ये बॉल आहे, हा जाईल आउट ऑफ द प्लॉट, अगदी आमच्या समालोचन कक्षेच्या वर, षटकार. अंडर प्रेशरला जवाब फलंदाजी करत असताना विनोद बजागे रायटी, 33 धावांचा पाऊस त्याने आत्तापर्यंत पाडला या मॅचमध्ये, ज्याच्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आहे. चेंडूची चांगलीच चांबडी तो लोळवताना दिसतोय, चेंडूचं थोबाड रंगवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय, आणखी एक ओव्हर पिच बॉल यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून चांगला फटका, परंतु वायडिश लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, दुरून फिल्डर पोहोचतोय, मात्र विकेट कीपर पर्यंत फेक येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट्स देखील वाखाणण्याजोगी पाहायला मिळते, जिथे जिथे संधी मिळालेली आहे तेथे तेथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या दोन धावांनी धावसंख्या 46 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. मागच्या मॅचमध्ये 47 धावांचा डोंगर प्रिन्स इलेव्हन पी सी संघानं रचला होता, जी सर्वोच्च सांघिक धावसंख्या आहे आत्तापर्यंत आजच्या दिवसामध्ये, ती कदाचित आता ओलांडली जाईल. शेवटचा बॉल आहे यावेळेला, मात्र फटका फसतोय, मिस टाईम स्ट्रोक, थोडी लीडिंग एज आहे, चांगला झेल वायडिश मिडॉफला, फलंदाज बाद होतोय. विनोद बजागे रायटी शेवटच्या बॉलवर विकेट मिळते ऋषीला, मात्र थोडं खर्चिक षटक राहिलं. तर डावाची समाप्ती झाली आहे, 4 षटकांनंतर 46 धावा धावफलकावर लावलेले आहेत जय सावरीदेव किरवली संघानं. योगेश स्मृती आमणे या संघासमोर 47 धावांचं चांगलं आव्हान प्रस्तुत करण्यात आलेलं आहे. आपण आमणे संघाच्या डावाकडे वळणार आहोत, तत्पूर्वी पुढील सामन्याच्या टॉसकडे, टॉस बॉक्समध्ये आपण वळतोय. आणि या सामन्याच्या नाणेफेकीसाठी आमच्या मान्यवरांना विनंती असेल सुरेनजी दळवी, आपण यायचं आहे, आपल्या शुभहस्ते नाणेफेक करण्यात येईल. आणि या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंगेश जोशी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. वेलकम मिस्टर सुरेन दळवी, तसेच स्वागत आहे मंगेशजी जोशी. एवन जोडी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक, सामना आहे रोशन स्पोर्ट्स मोठवळ विरुद्ध जय हनुमान चौधरपाडा. मोठवळ टीमचे कॅप्टन कॉल देतील, एवन जोडी असा कॉल आहे, मात्र कॉल त्यांच्या विरोधात जातोय. सरपंच उपसरपंच चषक आलेला आहे,
थँक्यू सो मच दोन्ही मान्यवरांचे आभार. मात्र तत्पूर्वी मंगेश जोशी यांना विनंती असेल, आपण आपल्या शुभास्ते शीतपेय द्यायचं आहे टॉस विनिंग कॅप्टनला. टॉस जिंकला जय हनुमान चौधरपाडा टीमच्या कॅप्टनने. चौधरपाडा संघ काय करणार बॅटिंग? जास्तीत जास्त संघ आम्ही बघत आलेलो आहोत की दिवसा जेव्हा क्रिकेट होतं, टेनिस क्रिकेट विशेषतः, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात, मात्र तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, काय कारण आहे? आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे. हे अगदी योग्य तुम्ही म्हणालात, तुमची गोलंदाजी फार स्ट्रॉंग आहे आणि गोलंदाजीच्या बळावरच तुम्ही चॅम्पियनपद पटकावलेलं आहे मागील स्पर्धेमध्ये. तर या स्पर्धेमध्ये उतरत असताना काय भावना आहेत, स्पर्धेविषयी काय बोलाल आणि काही चेंजेस संघामध्ये केलेले आहेत का? नाही चेंजेस नाही, स्पर्धा खूप चांगली आहे, खेळायला मजा येईल. एखादं पर्टिक्युलर टार्गेट 4 ओव्हर्समध्ये? 45-50 पर्यंत. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. मी वळतो या ठिकाणी रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाकडे. खरं तर मुठवळ संघ म्हटला की एक नामवंत संघ आहे आमने लोणार परिसरातील. या हंगामामध्ये आतापर्यंत किती स्पर्धा खेळलेल्या आहेत, कशी कामगिरी तुमची राहिली? एकच स्पर्धा झालेली आहे, चांगली कामगिरी घेतली. आणि या स्पर्धेमध्ये उतरत असताना तुमच्या खेळाडूंकडून काय अपेक्षा बाळगून आहात? सगळ्यांनी आपला 100% दिला पाहिजे. कशी वाटते ही स्पर्धा? A1 जोडी गणेश पाटील शैलेश जाधव यांचं आयोजन आहे, जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडाची त्यांना साथ मिळालेली आहे, काय बोलाल स्पर्धेविषयी? आयोजन खूप भारी केलं आहे आणि प्रत्येक वर्षी आयोजन खूप भारी असतं आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्यांचा धन्यवाद. थँक्यू सो मच, आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या महत्त्वाच्या मॅचसाठी. तर नाणेफेकीमधून समाचार मित्रांनो असा आहे की टॉस जिंकलाय जय हनुमान चौधरपाडा टीमच्या कॅप्टनने, त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इट्स बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, योगी पाटील इज देअर. थँक्यू सो मच जयगरत. आणि सातत्याने आपण जर या सत्राचा विचार केला तर जय हनुमान चौधरपाडा संघाचा एक धाडसी निर्णय आपण या सत्रामध्ये पाहतोय. जेव्हा जेव्हा तो संघ मात्र नक्कीच नाणेफेकी जिंकते तेव्हा तेव्हा मात्र फलंदाजी करण्याचे ते निर्णय घेत असतात. आणि मित्र म्हणजे एक योग्य निर्णय आहे, जर तुम्ही चांगला लक्ष उभारला तर मात्र नक्कीच दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस त्या धापांचा पाठलाग होतो त्यावेळी मात्र नक्कीच कुठेतरी प्रतिस्पर्धी संघावरती थोडासा प्रेशर येत असतो. परंतु इथे मात्र या ठिकाणी जय सौरदेव किरवली संघाचं मी या ठिकाणी कौतुक करेन, खास करून विनोद बजागाचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगानं आपला संघ कुठेतरी बाकफुटला होता आणि त्यानंतर विनोद बजागानं आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आणि काय जबरदस्त खेळ त्याने प्रस्थापित केला. तब्बल 4 षटकारांच्या साह्यानं एक चौकार त्याच्या बॅटमधून पार आणला आणि जबरदस्त या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये मात्र त्याचा संघ पोहोचलाय. तब्बल 3 गड्याच्या मोबदल्यात 46 धापा त्याने प्रथम बॅटिंग करताना जोडल्या आणि त्या धापाचा पाठलाग करण्यासाठी 47 धापाचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी योगेश इलेवन आमने संघाची सलामीची जोडी आता मात्र आपल्याला मैदानाकडे पाहायला मिळते. पावशाकल्या स्पर्धेचा आनंद घेत असताना विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आमने गावातील सर्मणीय विश्वपाल जिकणे साहेब सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्यासोबत तुम्ही पाहू शकाल सर्मणीय महेंद्रजी पाटील आहेत, सुरेनजी दलवी आहेत, मंगेशजी जोशी आहेत, त्यानंतर आमचे जाधवजी आहेत. आणि तसंही हा मैदान जर पाहिलं तर अगदी पॉप्युलर आहे, क्रीडानगरी म्हटली तर मात्र खूपच जुन्या काळातील हा मैदान आपण पाहतोय. आणि या सत्रामध्ये नक्कीच थोडंसं या मैदानाला मात्र स्वरूप मात्र देण्याचा प्रयत्न आज आमनेवासियांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर दुसऱ्या डावात सुरुवात होते, सलामीची जोडी सत्यम दलवी आणि त्याच्या सोबतीला आहेत लेफ्ट आर्म बॅटर अरविंद रूपकुमार. आणि षटकाला सुरुवात करेल रायटी विनोद बजागे, ज्याने फलंदाजी केली होती जबरदस्त आणि आता मात्र गोलंदाजीसाठी सुद्धा आपल्या संघाची जबाबदारी घेताना राऊंड तो विकेटने मारा करतोय. पहिला चेंडू क्रॉस बटेट फटका, वॉट अ शॉट, जबरदस्त पिकअप शॉट आणि चेंडू पाठवला डीप स्क्वेअरच्या बाहेर. सात आमने संघ नक्कीच आपल्या घरच्या मैदानावरती खेळतो, सातत्याने याच मैदानावरती हे सर्वच खेळाडू मात्र सराव करत असतात आणि त्याचा मात्र कुठेतरी बेनिफिट नक्कीच मिळू शकेल, ज्या अनुषंगानं पहिलाच चेंडू मात्र सत्यमनं फेस केला आणि या पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार जोडला. एक चांगली सुरुवात मित्र म्हणून या ठिकाणी चांगली श्रीगणेशा होत असताना योगेश इलेवन आमने संघाची. 6 धावांना मात्र संघाचं अकाउंट ओपन झालं पण हा पहिला षटक फार महत्त्वाचा असणार आहे. 47 धावा या मैदानावरती जोडणं एवढं इझिली नाही आहेत, नक्की तुम्हाला घाम घालावा लागेल. परंतु सुरुवात जर गोड असेल तर मात्र अंतसुद्धा मात्र नक्कीच गोड होत असतो आणि ती सुरुवात सत्यम दलवीच्या वतीने पाहायला मिळाली. थोडंसं फिल्डिंगमध्ये थोडंसं बदला पाहिला आपण. आता मात्र ओवर द विकेटनं मारा करेल विनोद बजागे. थोडंसं रनअपमध्ये थोडीशी चुकी मात्र अडथळा निर्माण आला, त्याचमुळे मात्र पंचाने डेड बॉल घोषित केला या ठिकाणी.
आता मात्र लॉन्ग ऑन वरती एक डीप मध्ये फिल्डर आहे आणि पाहू शकाल एक डीप स्क्वेअरलेकडे फिल्डर तैनात आहे. हे दोन फिल्डर तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. बाकी सर्वच क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आहेत. ओहो फुलटॉस होता, खेळायचं होतं अगदी ऑफ साईडला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु बॅटची एज पाहायला मिळाली आणि चेंडू अर्थिंग गळीमधून फरार झाला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. धा फलक्यावरती 7 धावा आणि त्या 7 च्या 7 धावा आपण सत्यमच्या बॅटमधून पाहिल्या. एक चांगला कॉम्बिनेशन पाहतो आपण लेफ्ट अँड राईटी, आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे कॉम्बिनेशन असतात खेळपट्टीवरती त्यावेळी गोलंदाजांना डोकेदुखी ठरत असते. परंतु विनोद बजागे सुद्धा मात्र पहिल्या तरी चतुर गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे, एवढा त्याच्या गोलंदाजीवरती परिणाम होणार नाही. परंतु एखादा फटका जर एखाद्या गोलंदाजीवरती जर मोठा येत असतो त्यावेळी मात्र त्याची लाईन लेंथ थोडीशी बिघडत असते. आणि या पहिल्याच चेंडूवरती आपण षटकार पाहिलाय. थोडस वेळेसंदर्भात थोडा तुम्हाला योगदान द्यायचं आहे आयोजकांना, जास्त वेळ आपण घेऊ नका. पुन्हा आता चेंडू मात्र निघून जाईल डिक्लेअरच्या दिशेनं. एकदा होते मात्र सॉफ्टने मात्र फटका या ठिकाणी पाहायला आपल्याला कुमारच्या वतीने, कारण पूर्णपणे या ठिकाणी रणनीती स्पष्ट आहे की एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट असेल तर दुसऱ्या बाजूने मात्र निकेट डिफेन्सिव्ह क्रिकेट. आणि त्याच अनुषंगाने पहिल्या चेंडूला मात्र योग्य तो सन्मान कुमारनं दिला, त्यांना एक धाव जोडली, स्वतःचं खातं त्याने उघडलं आणि धाव फलक्यावरती धावा आता मात्र पाहायला मिळतात बिनगडीबात 8. हो अगदी बाहेरच्या रडारमध्ये चेंडू होता, परंतु कनेक्शन प्रॉपर मात्र झालं नाही आणि त्याचमुळे चेंडू पाहू शकाल जमिनीला गुदगुल्या करत मात्र निघून गेला मिडविकेटला. 2 धावा तिथे मात्र पूर्ण गेल्या आणि या 2 धावांवरती तुम्हाला मात्र समाधानी राहावं लागेल. अनेक स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी सुरू आहेत आणि अनेक स्पर्धा मात्र नक्कीच येणाऱ्या डेटमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. त्यापैकी अजून एक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा तुम्ही पाहणार आहात आई एकविरा चषक 2024 आयोजक रुद्र स्फोट सांगे संघाच्या वतीनं ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत मिस्टर सखारामजी पाटील सांगेगावचे उद्योजकांच्या मार्गदर्शनाखाली ती तुम्ही स्पर्धा पाहणार आहात. शुक्रवार दिनांक 8 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 11 फेब्रुवारी असा त्या स्पर्धेचा कालावधी असणार आहे. 39 संघांना त्या स्पर्धेमध्ये भाग दिला जाणार आहे. फटका पाहू शकाल अगदी मिळांच्या दिशेनं, फिल्डर सज्ज आहेत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु निशाणा परफेक्टली मात्र साध्य झाला नाही. तर 39 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 20 संघ असोसिएशनच्या अंतर्गत असणार आहेत आणि या 20 संघ असोसिएशनमध्ये जे संघ खेळत आहेत त्यांना संधी दिली जाणार आहे. आणि जर या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर पिंटू पाटील आणि राज मोगरे आणि अक्षय मोगरे किंवा सखाराम पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये आपला नाव नोंदणी करू शकता. प्रवेश फी आहे 4000 रुपये. प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आहे आकर्षक बाईक आणि मानाचा करंडक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 25000 रुपये व मानाचा करंडक. आणि तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक आहे प्रत्येकी 10000 रुपये आणि करंडक तुम्हाला दिला जाणार आहे. या चेंडूची लाईन मात्र चुकीची पाहायला मिळाली, डाबास्तिकच्या चेंडू बाहेर निघून गेला. पहिला स्वेअर चेंडू इथे मात्र गोलंदाज विनोदनं हाताळला व्हाईटच्या स्वरूपात आणि सिंगलच्या वतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाताना आपण पाहतोय बिनगडीबात 12 धावा. चांगली सुरुवात मित्रमंडळी या ठिकाणी, कारण जवळपास 12च्याच सरासरीने तुम्हाला पुढे जायला चालायचं आहे, कारण 70 धावांचा तुम्हाला इथे पाठला करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र पहिल्या ओव्हरमध्ये धाबा चांगली आल्यात. हा फटका सुद्धा दमदार आहे, परंतु जागा चुकीची निवडली कुमारनं आणि चेंडू मात्र निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. तर पहिल्या पॉवर प्लेचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर नंतर बिनगडीबाद 13 धाबा. कुमारनं 3 चेंडू फेस केले, 3 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. सत्यम दलवीनं 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून पाहिले एकूण आतापर्यंत 9 धाबा. एक षटकार सुद्धा आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. एक चांगली धावसंख्या प्लस 2 रन्स पहा, कारण सौरदेव किरवली संघाचा 12 मॅन इथे मात्र उपस्थित नाही आहे आणि त्या अनुषंगाने 2 धावेने मात्र त्या संघाला पॅनलाइज केले जात आहेत. 13 प्लस 2 म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धाबा. दोन्ही संघाच्या माहितीसाठी पॅनलच्या धाबा ज्या आहेत त्या मी ॲड केलेल्या आहेत. 15 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे येणारे आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयाचा आपण जर विचार केला तर अजूनही 32 धाबांची आवश्यकता असेल. विनोद बजागे या दोघांवरती मात्र या संघाची खूप मोठी जबाबदारी आहे. नितीन भंडारी सुद्धा मात्र एक अनुभवी खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पहिल्या षटक हाताला रायटी विनोद बजागेनं आणि दुसऱ्या षटकासाठी आता मात्र लेफ्टी विनोद बजागे या ठिकाणी सज्ज होतोय. विखुरलेलं शत्रक्षेत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. एष्ट्यांच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकाल छोटा पॉकेट बडा धमाका नेहमीच आपण पाहत असतो पप्पू आहेत. तुम्ही या 38 सर्कलमध्ये विचार केला तर बॅकवर्ड शॉर्ट पॉईंटला एक फिल्डर तैनात आहे. त्यानंतर तुम्ही या शॉर्ट कव्हरला फिल्डर पाहू शकाल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे आणि ऑन साईडला आपण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगकडे तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. डीपमध्ये सुद्धा एक प्रोटेक्शन आहे. मिडविकेटला एक फिल्डर तैनात आहे. लॉंग ऑन आहे. त्यानंतर तुम्ही या लॉंग ऑफचा फिल्डर आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला मात्र या ठिकाणी पाठवला जातोय. परंतु यासाठी तुम्हाला विनंती असेल की वेल थोडा कमी खर्च करा. नक्की तुमच्या आम्ही भावना समजू शकतो. या क्रुशियल मोमेंट आहे. मॅच फार इम्पॉर्टंट आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन लेंथ ओलकली फटका हवेत खेळला प्रयत्न लाजवाब झेल नक्की ड्रॉप झालाय. परंतु प्रयत्न खूप चांगले पाला मिळाले. परंतु चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावांसाठी चौकार. ओळखला कुमार ना आणि काय जबरदस्त मात्र त्यांनी शॉट पिक केला. सहजपणे सीमारेषा मात्र त्याने ओलांडली. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला योगेश इलेव्हन आमने संघ ए संघ पाहायला मिळतोय. आणि चांगली बाब आहे की आमने गावातून एक मात्र हा संघ जो पाहतो या संघाची बांधणी केली तो मात्र अगदी बॅलन्स संघ आपण पाहतो या सत्रामध्ये. ओहो स्लोअर वन होता. फुलटॉस पिक केला ऑफ साईडला. गॅप मध्ये चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला. दोन फिल्डर चेंडूचा पाठलाग करता आउटफील्ड. त्या ठिकाणी टणक आहे. चेंडू थांबणार नाहीये आणि चिडू जाऊन धडकतोय कव्हर पॉईंट बाउंड्रीला आणि सलग जशी या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय त्याकडे लक्ष केंद्रित केल्यानंतरच कुमार बॅटिंग करतोय. पहा पहिला चौकार त्यांनी पाहिला कारण डीप स्क्वेअर लेगकडे पाहिलं तर नक्कीच फिल्डर डीपमध्ये होता आणि तिथे मात्र गॅप त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. तिथे मिसफील्ड नक्कीच झाली परंतु चौकार त्याने प्राप्त केला. त्यानंतर ऑफ साईडला जर पाहिलं तर कुठलाही डीपमध्ये फिल्डर नाही आणि त्याला माहिती होते जर इथे गॅप शोधलं तर मात्र धाबा आपण तोडू शकतोय आणि तो चौकार त्याने मात्र प्राप्त केला. आता मात्र ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न परंतु एलिव्हेशन बरोबर झाले नाही. चेंडू अगदी बॅटच्या वरच्या भागेला मात्र नक्कीच स्पर्श झाला. थोडीसं मिसफील्ड आणि त्या मिसफील्डचा मात्र इथे फायदा उचलत असताना एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी जर अशा चुका जर वारंवार करत राहिले तर मात्र नक्कीच या वर्ष या स्पर्धेची मात्र तुम्हाला तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे. लीग मॅचेसमध्ये नक्की तुम्ही एक सामना गमावला तर तुम्हाला पुढील सामन्यामध्ये संधी मिळत असते. परंतु या स्पर्धेमध्ये तसं काही नाही आहे. तुम्ही जर नक्कीच सामना जर पराभूत झाले तर मात्र तुमचा जो प्रवास आहे तो मात्र नक्कीच समाप्त होणार आहे. अशा प्रकारची स्पर्धा तुम्ही इथे पाहता. सरपंच उपसरपंच चषक 2024 एवन जोडीच्या वतीनं. ओहो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आहे परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली. मिड विकेटचा फिल्डर चेंडूच्या खाली पोहोचतोय. कुठल्या प्रमाणे चूक केली नाही. ज्या विकेटची आवश्यकता होती ती सफलता विनोदनं प्राप्त करून दिली आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल अरविंद उर्फ कुमार. तर कुमारनं 7 चेंडू फेस केले. 2 चौकारच्या साईडनं 13 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. सत्यम अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहे. त्याला 3 चेंडूचा मात्र खेळ करण्याची संधी आतापर्यंत मिळाली. एक षटकार लगावला त्याने 9 धावांवरती खेळतोय. आणि आता मात्र ज्या खेळाडूवरती या जास्तीत जास्त मदार आहे योगेश इलेव्हन आमने संघाचे तो फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती आपण पाहतोय सागर फुलोरे. मला अजूनही तो क्षण आठवतो मागील वीकमध्ये जी आपण स्पर्धा पाहिली होती बालगोपाल सोनाले बाडा संघाच्या वतीनं. क्वालिफायरची मॅच होती असं एक क्षण वाटलं होतं की मात्र आमने संघ सहजपणे सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु कुठेतरी या शेवटच्या क्षणाला मात्र त्या फलंदाजाकडनं मात्र चुका पाहायला मिळाल्या. परंतु ती चूक आता इथे मात्र होणार नाही आहे. त्यासाठी आता मात्र वन डाऊनला आता मात्र सागरला प्रमोशन देण्यात आलं कारण चांगल्या स्थितीमध्ये आहे. इथून तुम्ही या धापाचा मात्र पाठलाग करू शकता. जर तुमच्याकडे मात्र गुणवत्ता असेल कौशल्य असेल आणि कुठे न डगमगताना जर तुम्ही जर फलंदाजी चांगली केली तर मात्र 47 धापांचा तुम्ही लक्ष इथे मात्र सहजपणे पूर्ण करू शकता. परंतु या ठिकाणी पाहू शकाल पहिलाच चेंडू मात्र या ठिकाणी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता.
चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला एका धापीसाठी. स्वतःचं खातं उघडलं आणि प्रत्येक फलंदाज एक माइंडमध्ये नक्कीच एक स्टोन असतो की या ठिकाणी माझ्या बॅटमधून किमान एखादी धाव निघाली पाहिजे आणि ती धाव मात्र सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. ओहो क्रॉस बॅटेड फटका केल्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जाऊन इष्टांवरती मात्र धडकलाय आणि या ठिकाणी लागणारा दुसरा आय थिंक चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय एका धावेसाठी. एक क्षण असं वाटतं की चेंडू स्टंपला ब्रश होऊन पाठीमागे गेलाय की काय, परंतु तसं नाही. अजूनही मात्र सुदैव आहे की सत्यम दर्वी अजूनही मात्र खेळपट्टीवर स्थिर आहे. धावसंख्या पाहिली तर आपण या ठिकाणी 27 धावा, अजूनही मात्र 20 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. ज्यावेळी आपण पहिल्या षटकाला सुरुवात केली त्यावेळी मात्र नक्कीच 11.33 सरासरी होती आणि आता मात्र ती सरासरी मात्र वाढत असताना कारण 27 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. जवळपास 13.50 सरासरीने आतापर्यंत धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्याच सफलता पहिली पहिला फलंदाज बाद झाला 25 आकड्यावरती आणि आता मात्र येणारे 12 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. येणाऱ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर अजूनही मात्र लॉंग बॅटिंग लाईन आहे. आमने संघाचा विचार केला तर किरण दलवीचं येणं बाकी आहे, ऋषीचं येणं बाकी आहे. परंतु या जोडीकडनं मात्र फार अपेक्षा आहेत सर्व आमनेवासियांना, त्यांच्या सहकार्यांना. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला मात्र नक्कीच हाताळण्यासाठी सज्ज होते करण आणि करणना एक पारितोषिक आलेला आहे. जर विकेट सॅट्रिक पूर्ण केली तर इसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तब्बल किरण थळ यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव, परंतु तशा प्रकारची कामगिरी मात्र तुम्हाला करावी लागेल. 12 चेंडू 20 आवश्यकता. पहिला चेंडू जबरदस्त लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. ड्राफ्टला फिल्डर होते, स्वतः संघनायक होते त्या ठिकाणी, परंतु कुठल्याप्रमाणे फेक झाली नाही आणि त्याच पुढे मात्र वेगानं अगदी चित्त्याच्या सप्लाईने मात्र ही धाव सागरनं कम्प्लीट केली. कारण त्याला माहिती की धाव ही मात्र नक्कीच प्रत्येक महत्त्वाचीच आहे आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मात्र नक्की धावा जोडण्याचा प्रयत्न करावाच लागेल. कारण या स्पर्धेचा मुख्य नियम म्हणजे या चेसिंग कंपल्सरी आहे. 11 चेंडू 19 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला सत्यम फुलटॉस ऑन साईडला मिस टायमिंग आहे. चेंडूला उंची जास्त मिळाली, शत्रशेक चेंडूच्या खाली विनोद होता आणि त्याच्याकडनं मात्र कुठल्याप्रमाणे चूक झाली नाहीये. जबरदस्त कॅचिंग पाहायला मिळाली आणि अशा रीतीनं भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला आणि संतुलन खूपच छान पाहिलं आपण, अगदी स्थिर उभा राहिला विनोद आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती त्याची अगदी घारीची नजर पाहायला मिळाली आणि आपल्या उंजरीमध्ये मात्र चेंडूला त्यांनी कैद केला. सत्यमकडे मात्र संधी होती की फुलटॉसवरती फुलटॉल तुम्ही नक्कीच वसूल करू शकले असते, परंतु कुठेतरी मिडलिंग व्यवस्थित झाली नाही आणि त्याच पुढे मात्र मिस्टायमिंग फटक्या पाहायला मिळाला. बाद होण्यापूर्वी 5 चेंडूचा त्याने सामना केला, 9 धापांचं योगदान दिलं. म्हणजे पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर सत्यम थोडासा सासपडला आणि बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज ऋषी आपण पाहतो 4th क्रमांकावरती आलाय. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपण पाहतो या संघामध्ये, परंतु आता मात्र बॅटिंगमध्ये त्याला चांगलं योगदान द्यावं लागेल. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही आहे. डॉट चेंडू, जेवढे तुम्ही डॉट चेंडू हाताळणार तेवढा मात्र प्रेशर फलंदाजावरती मात्र वाढताना पाहायला मिळणार आहे. कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 ची आवश्यकता होती आणि आतापर्यंत मात्र करणं 3 चेंडू हाताळले, एकच धाव खर्च केली, एक सफलता प्राप्त केली, म्हणजे येणारे 9 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. जबरदस्त ही मॅच, नेट टू नेट फाईट सुरू आहे. जसा तसा उत्तर इथे मात्र देण्याचा प्रयत्न किरवळी संघ आता मात्र दुसऱ्या डावामध्ये करतायत. ओहो सरळ बॅट लॉफ्ट हेड ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर सज्ज आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जायला, अगदी तोलून मापून मारेला हा षटकार.
नक्कीच थोडीशी मला सुद्धा खंत वाटली की तिथे जर आउटफील्ड तर अगदी व्यवस्थित असेल तर हा झेल कदाचित होऊ शकला असता, परंतु आउटफील्ड थोडीशी खालवर आहे, त्याचमुळे थोडीशी उंची मात्र तिथे फिल्डरची कमी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे चेट मात्र लॉंगॉनची जी सीमारेषा होती ती मात्र क्लिअर केली, परंतु जबरदस्त रॉकेट शॉट होता अगदी ज्याप्रमाणे बंदुकीची गोळी वेगाने निघते तेवढा वेगाने ऋषीच्या बॅटमधून हा चेंडू निघाला आणि मात्र षटकार त्याने वसूल केला. महत्वाच्या क्षणाला मात्र मित्र म्हणे की बाउंड्रीज पाहायला मिळाली ज्या फटक्याची मात्र अत्यंत आवश्यकता होती. आणि आता मात्र स्लॉग स्वीप हॉट शॉट जबरदस्त जेवढा वेगाने चेंडू हातला तेवढाच वेगाने मात्र या ठिकाणी चेंडूला पाठवलं आणि आता मात्र पंचांचा इशारा आपण पाहू शकाल एक्झॅक्टली काय आलाय की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तर नाही गेला हेच आता मात्र पंच सांगतायत. म्हणजे आज कुठेतरी आपण जर विचार केला तर जय सावरदेव क्रिवली संघाकडे मात्र लक फॅक्टर आहे असं म्हणावं लागेल. पहा जो गुलाबी पडदा आहे जिथे एंड झाला आहे तिथून मात्र बाउंड्रीज आहे आणि जिथून व्हाईट पडदा आहे त्याच्या पलीकडे मात्र मित्रांनो डिक्लेअर झोन आहे. आणि पंच आमचे स्क्वेअरलेगचे मनोज पाटील सर आम्हाला सांगतात की एक्झॅक्टली डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय म्हणजे खोदा पहाड और निकला चुहा. खूपच निराश आहे ऋषी काय फटका त्याने मात्र एक्झॅक्टली पिक केला होता किमान त्या फटक्यावरती सहा धावा लिहिल्या कोरल्या होत्या परंतु नक्कीच नियम सर्वांसाठी समान आहेत आणि त्याचमुळे या नियमांपुढे मात्र आपण काही करू शकणार नाहीये. एक धाव तिथे मात्र जोडली गेली आणि या एका धावीने आता मात्र आणखी धावसंख्या पुढे वाटचाल करते 35 धावा अजून विजयासाठी 12 धावांची आवश्यकता 7 चेंडू शिल्लक 7-12 म्हटलं तर अनेक घरं उद्ध्वस्त केली या 7-12 अनेक घरं जोडली गेली आणि हा उतारा तर मात्र सर्वांनाच माहिती आहे परंतु आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता परंतु जबरदस्त ही मॅच आता मात्र किनारपट्टीला पाहायला मिळाली. अजूनही मात्र दोन्ही संघांची समान कामगिरी आपण म्हणू शकतोय. फटका चांगला आहे सरळ बॅटने लॉफ केला परंतु लॉंगॉनवरती फिल्डर एक धाव मात्र कंप्लीट केली दुहेरीचा प्रयत्न होतोय धोका आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट. ओ माय गॉड सामन्याला कलाटणी देणारी ही विकेट होऊ शकेल कारण ऋषीला मात्र स्ट्राईक हवी होती नेक्स्ट ओव्हरमध्ये त्याचमुळे त्याने मात्र दुहेरीचा प्रयत्न केला परंतु लेफ्टी विनोद बजागीचं काय जबरदस्त फेकी अगदी एष्ठांवरती त्याने निशाण साध्य केला आणि दुहेरी धाबेच्या प्रयत्नामध्ये ऋषी हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय आणि आता मात्र समीकरण असेल शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी आता मात्र 11 धाब्यांची आवश्यकता. या 11 धावा वाचवण्यासाठी आता मात्र नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. गोलंदाज सज्ज होतोय राहुल सहा चेंडूमध्ये राहुल 11 धावांचा संरक्षण करेल का की इथे मात्र ऋषी बाद झाल्यानंतर किरण दलवीला प्रमोशन देण्यात आलं. किरण दलवी इथे मात्र नक्कीच हिरो बनेल का त्याच्या सोबतीला आहे सागर फुलोरे. आतापर्यंत सागरच्या बॅटमध्ये आपण एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही परंतु सागरला जास्त संधी सुद्धा मिळाली नाही फक्त 2 चेंडू त्याने फेस केले 2 धावांचं त्याने आतापर्यंत योगदान दिलं परंतु किरण दलवीवरती आता मात्र पूर्णपणे मदार या सामन्याची आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 आवश्यकता. राहुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना मारा करण्याचा प्रयत्न करतोय रनमध्ये थोडंसं मात्र अडकणी अडथळा निर्माण झाला आणि त्याचमुळे पंचांनी डेड बॉलचा इथे मात्र इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. दडपण असेल गोलंदाजावरती दडपण असेल फलंदाजावरती कारण कुशल मोमेंट आहे. ओहो पहिल्या चेंडूला मात्र या ठिकाणी आपटी देण्याचा प्रयत्न केला परंतु उजबास्टीचा मात्र भरपूर चेंडू बाहेरून निघून गेला व्हाईटचा इशारा.
आणि तो मागील तो आपण फटका पाहिला होता ऋषीच्या बॅटमध्ये, तो एक्झॅक्टली डिक्लेअर झोनमध्ये होता, कारण आम्ही थेट प्रेक्षणामध्ये नक्कीच आम्ही ते या एक्झॅक्टली या ठिकाणी पाहिलं. आणि नक्कीच तुमचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांनी सुद्धा मात्र नक्कीच आमच्यापर्यंत डिक्लेरेशन केलं की एक्झॅक्टली योग्य निर्णय पंचांच्या वतीने मिळाला. ओहो जबरदस्त क्रॉस नेटेड फटका चेंडूला पाठवला अगदी प्लॉट मध्ये या सात धावांसाठी षटकार. अंदाज त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाला आणि सहजपणे स्क्वेअर लेगची सीमारेषा त्यांनी क्लिअर केली. आणि आता मात्र कुठेतरी या सामन्याचा सामन्यामध्ये वर्चस्व आपण जर पाहिले तर अमन्या संघाचा आता मात्र आपल्याला जास्त पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती राहुलनं तब्बल 7 धाबा खर्च केल्या आणि आता मात्र विजयासाठी 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि फक्त 4 धाबांची आवश्यकता. सामन्यामध्ये नक्कीच सुरस निर्माण केली होती, परंतु कुठेतरी पॅनल्टीच्या सुद्धा मात्र 2 धाबा आकारण्यात आल्या, त्यासुद्धा धाबा मात्र कुठेतरी महागात पडल्या सौरदेव किरवली संघाला. ओहो वा ही लेंथ खूपच छान आहे, पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने मात्र नक्कीच मूव्ह झाला, टर्न प्राप्त करतो या खेळपट्टीवरती राहुल. परंतु या अगोदरची लेंथ आपण जर पाहिली तर अखूट टप्प्याची होती आणि त्याचमुळे त्याच्यावरती सिक्सर पाहिला आपण. आणि आता मात्र समीकरण बॉल टर्न इक्वेशन आहे, 4 चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या मात्र पाहिली तर 4 धावांचीच आवश्यकता आहे. एखादा अजून एखादा डॉट चेंडू आला तर मात्र या मॅचमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी रंगत वाढू शकते आणि तो प्रयत्न राहुलला करावा लागेल. फटका चांगला आहे, दमदार आहे आणि या धाबा सुद्धा मिळतील दमदार. 1-6 सामना समाप्त झालाय. विनिंग शॉट किरण दलूच्या बॅटमधून पार मिळाला आणि सामना जिंकलाय योगेश मूर्ती 11 आमने संघाने. अभिनंदन विश्वपालजी केणे साहेब, अभिनंदन सुरेंद्रजी दलवी अँड अभिनंदन योगेश 11 आमने. हार्ड लक साई बजागे अँड ऑल टीम. सामनावरी पुरस्कार आपण इथे देऊया. सामनावरचा पुरस्कार आपण तिथे देणार आहोत. चालू सामन्यातील ज्यांनी जबरदस्त या ठिकाणी अष्टपैलू कामगिरी केली, एका षटकाचा स्पेल हाताल्यानंतर 8 धावा त्याने खर्च केला होता, 1 विकेट्स प्राप्त केला आणि प्रेशर सिच्युएशन आल्यानंतर 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. तो खेळाडू आहे योगेश 11 आमने संघाचा. किरण दलवी इज द मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त कामगिरी किरण दलवीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली आणि किरणला आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत.